तुझ्यात जीवरंगला। हे आमचं घर आहे आणि इथली सुख दुःख बी आमचीच आहेत बघा। आता हे घर सोडून आम्ही कुठं जाऊ बरं? वहिनी हो, हे घर तुमचंच आहे, तुमच्याशिवाय हे घर पुरण आहे, आम्हाला तुम्ही घरात पाहिजे। हे असो, घरी बसून वहिनींच्या पगारावर खाणं बरोबर वाटत नाही मरता, काहीतरी काम बघायला पाहिजे। जसं मिळेल तसं बघ की तुझ्याकडनं काय होतंय। तसं लय काही नाही, पण खोलीत जरा सोयी सुविधांची गरज आहे। माझ्याकडनं जेवढ्या गोष्टी आणता येतील तेवढे आण तुम्ही। राणा भाऊजी, लई उपकार झालं बघा तुमचं। या समजा वस्तू नसत्या का नाही तर आमचा जीवच गेला असता बघा। काय होईन, घरातल्या माणसांच्या गरजा भागवणं कर्तव्य माझं। तुमच्या कर्तव्याला एक पहिला सलाम आहे बघा। असं कसं केलं यांनी? अहो, पैशाचे किती निकाड आहे आपल्याला, पैसे किती जपून खर्च करायला हवेत आता। आणि यांनी हे त्याला कुठं समजतंय? समजत नसेल तर मी समजावे, पण पैशाला सुद्धा मोल असतं, ते जपून खर्च करायला हवे ते यांना समजलंच पाहिजे। अहो वहिनी, उधारी चुकवायला जमल काय? दुपारी वायफळ खरेदी कशाला केली? वायफळ कुठं, वहिनींच्या गरजेच्या वस्तू आणल्या। घरातला तांदूळ संपलाय, ज्वारी संपली, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत का तुम्ही दुपारी खरेदी केली त्या? खरंच चुकलो माझं, ह्या पुढे लक्षात ठेव। कुठला खर्च गरजेचा आहे ते ओळखा। आबांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला नको काय? आपण काहीतरी करायला पाहिजे। अरे, आपल्याला काम करायला पाहिजे काहीतरी। मी अंजली बाईशी सांगितलं मी बी काम करणार म्हणून। मी बी सांगितलंय। राधाताई, श्रीपती दादा, मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी दुसरीकडे काम बघा। आमचं काय चुकलं ते तरी सांगा की नाही? तुमचं काही चुकलं नाही, पण आपली सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला पैसे देणं नाही शक्य होणार, आणि ह्या घरासाठी तुमच्या घरातल्यांनी अडचणी सहन कराव्यात असं अजिबात नाही वाटत ना। राधे, पाठ देते। गोदाक्का, साखर संपत आल्या बघा, आता एक वेळच चहा होईल बघा। पती दादासने आणायला सांगू काय? अगं कशाला, राणा काय चहा पित नाही, अंजली शाळेत, आणि मला तर पित्ताचा त्रास होतोय, मग कशाला उगस त्याला गावात फेरा। अवं तसं नाही, धाकल्या वहिनी साहेब उठल्या आणि कॉपी आणि चहा मागितल्या तर घर डोक्यावर घेतील त्या। त्यासनी काय जाते घर डोक्यावर घ्यायला, मी बघते काय करायचं। हो दक्का, तुरडा बी संपत आलीया। अहो खरं तर किराणा मालच संपत आलाय बघा, किराणा माल भरायला पाहिजे। अगं ठाव आहे की मला, हे समजत काय माझ्या नजरेतन सुटलंय होय? बघू परत न, तू तुझं काम कर। गावाकडनं फोन आलता आणि पोरग्याला कापड पाहिजे होते, एक 500 जोना होईल काय? आता कशाला, पुढच्या वर्षी नव्यानं शाळा सुरू होते तेव्हाच घे की। अगो दक्का, शाळेच्या ड्रेससाठी नव, ते नेहमीच्या वापरण्यासाठी पाहिजे होतात। सांगी आहेत का? अगो दक्का, मला राणादाकडे पैसे मागायला नको वाटतंय बघ। राधे, जरा डबा दे ग। शिरपती, 300 रुपये आहेत, पंढरपूरची दिंडी निघाली म्हणजे अभिषेक घालायला द्यायचं म्हणून ठेवलं होतं, आता तेवढ्यावरच भाग्य हो। एवढी येड आमची मारून घे बाबा। नाना गगो दाका, तसं काय बी अडचण नाही, माझ्या पोराला कपडे घेतले नाही म्हणून जांगला का भूक पडत नाहीत? नाही रे, पोरांची हौस असते, पाठव त्याला। आता त्याला साधं कापड घे आणि पैसा आल्यावर आणि घेऊया। हो दक्का, मला असं कधीपासून लांब केलं असावं तुम्ही, किराणाला पैसे नाहीत म्हणून काय सांगितलं नाही सा मला? तसं नाही ग, अंजली आणि राणाला भार पडू नये म्हणून मी आपलं, ती दोघं काय बोलत नाही, पण आपल्याला कळतंय की पैसे नाहीत ते।
म्हणून आपणच जरा जपून जपून खर्चायचं. हा तसंच करूया. शिरपती ग बघ पुढच्या वेळेस. मी एक बोलू का? राधाताई, श्रीपती दादा, तुम्हाला दोघांनाही मला एक गोष्ट सांगायची होती. आम्हाला? अहो मग सांगा की बिंदास, विचारायचं काय त्यात? अंजली काय सांग की? मला असं वाटतंय की राणा भाकरी. अरे घे र सूरज, तुला भाकरी. साहेब तुम्हाला सूरज आणि भाकरी घे बरं काय? जरा चांगलं केलं असतं तर गेलं असतं की जेवण. का आता काय झालं जेवणाला? अहो या जेवणाला चव न चोथा, घशाखाली एक घास जाईना झालाय. हा होता सब मग राहू दे की उग बळ बळ जीव नाही माणसं. एक नंबर बोललीस बघ. ए राहू दे जेवायचं, बस तिथे साईडला. कस आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. उग मात्र होऊ नये म्हणून जेवायचं. आहो आता मात्र कशाला होईल, घ्याय की मी खाईन की. बरोबर तू घेताट. अंजली तू भी बस जेवायला, शाळेतनं दमून आली असतील. नाही नको, आपण दोघे एकत्र जेवू नंतर. राणादा अरे तू गपगप का बोल की काय? तर काय काय बी बोल, आज दिवसभर लय काम अडकली, कायच काम मिळालं नाही. अहो मिळेल. अरे कामच राहिलं, बाकीच काहीतरी चांगलं बोल की. कामाचं बोलणं काय वाईट आहे काय? अरे तस नाही, म्हणजे काहीतरी असं दुसरं. हा म्हणजे लग्न आधी वहिनीसनी कसा घाबरत होतास ते सांग. नाहीतर आता वर्ष होत आले अजून बी वहिनीसनी घाबरतोस का ते तरी सांग. उग कशाला इशे काढतोय सूरज, अंजलीबाईंना आठवण व्हायची लग्नाच्या वाढदिवसाची. नको हा विषय, उगाच राणाजींना लक्षात यायचं की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आवाक्या बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करून बसतील. नाही नकोच. का भाजीलाही भारी झाली ना, नाही जेवताना बडबड करायची नसती. काय बी बडबड करतोय काय बी काय सांग की. अहो वहिनी तुम्ही सांगा की या वर्षभरात राणादामध्ये काय काय फरक झालाय? फार काही नाही. असं कस गोदा का? अगं वर्षभरात माणसामध्ये काय ते फरक होतो की नाही? पडतोय की. लगीन झाल्यावर राणा अंजली असंच शेतात राहायला आलती आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. भाऊजी अहो चला लवकर लवकर जेवून घेऊ, नंतर उशीर होईल झोपायला. जेवताना बोलायचं नसते माहिती ना तुला. लग्न झाल्यावर राणा अंजली असंच मळ्यात राहायला आलती आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. बरोबर 12 वाजले की अंजली बाईंच्या कानात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन टाकू. झोपलेले असतील तर लक्षात बी येणार नाही आणि माझं मन बी खाणार नाही. 12 वाजले की झोपलेल्या राणाजींना विश करून टाकेल, मनात नाही ठेवता येणार मला. तुम्ही बोला नाही, तुम्ही बोला नाही, बोला नाही, बोला तुम्ही. अहो आता बोला ना. 12 वाजून गेले झोपतो.
मी DTP ऑपरेटर म्हणून शिकत होती मावशीच्या ओळखीने एका बुक शॉप मध्ये. तिथे हा झेरॉक्स करायला आला होता. स्कीम होती झेरॉक्स बरोबर मुलगी लग्नासाठी. नाही तेव्हा तर नव्हती चिडायची, आता चिडायची. आता मीच बोलते, त्याला बोलायलाच देत नाही. कळतच आहे मला. बाकीच्या पोरींचे बॉयफ्रेंड बघ, त्यांना काय म्हणायचंय न सांगता ओळखतात. अग पण मला खरंच कळना तुला काय म्हणायचं ते. तुला ना समजूतदार व्हायची गरज आहे. बॉयफ्रेंड आहे ना, त्याच्या गर्लफ्रेंडचा अर्थ असला पाहिजे. तिच्या मनात जे काय ना ते त्याच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. त्याने तिचं कौतुक केलं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे, तिचे लाड पुरवत आले पाहिजे. समजूतदार झालाय ना, एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड झालाय. यांना बाहेर काढायचं म्हणजे काहीतरी अशी सॉलिड आयडिया केली पाहिजे. ए माझ्याकडे आहे एक आयडिया. चोर 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 आहे इथे, इथे कोणीतरी चोर आहे. ओ माझ्या पर्स मधून कोणीतरी पैसे चोरले. जेनी तू मगाशी बोलत होतीस ना फोनवर तुझ्या मॉमशी, तुझ्यासाठी पैशांची गरज आहे वगैरे म्हणून तू घेतलेस का पैसे. ठीक ठीक आहे ना, करते ना मस्त चेक. नाही त्याला डर कशाला, करू दे जेनी.